बातम्यांची अपडेट राहण्याकरता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, व्ही 24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजबीये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चिरवा येथे हलविण्यात आले व मौदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. मंजूर होऊन 3 महिने झाले पण इथे कोणत्याही प्रकारचा रुग्ण सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण गरीब जनतेला मोफत उपचार मिळावा हे सरकारचं धोरण आहे पण ग्रामीण व शहरी जनता या सुविधांपासून वंचित आहे. पावली लोकांना रुग्णसेवा न मिळता खाली हात वापस जावे लागते. ही स्वतंत्र भारतामध्ये मौदाच्या ग्रामीण रुग्णालयाची व्यथा आहे. मौदा नगरपंचायत नगरसेवक शुभम तिगरे यांनी वारंवार रुग्णांची भेट घेऊन त्यांचा व्यथा जाणून घेतल्या व त्यांनी सरकारला इशारा दिला, जर ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन सुद्धा रुग्णालयात कोणतीही सुविधा होत नसेल तर आम्ही ग्रामीण रुग्णालयात येऊन भजन टाळ वाजवून आंदोलन करू असे आवाहन केले. व्ही 24 तासकरिता रोहन मेहर, मौदा. चालू होता म्हणजे 3 दिवसाच्या पासून तर मी आज इंजेक्शन घ्यायला आलो त्या पुरा हडताळ जे आहे 3 तासापासून थांबलो मी. इथं कोणत्याही प्रकारचे काय सुविधाचा अभाव आहे? येतो म्हणजे कोणी डॉक्टर नाही, कर्मचारी नाही, पुन्हा मेडिसिनवाले नाही, सिस्टर नाही, काही नाही. 3 तासापासून आम्ही थांबलो. कोणाला म्हणायचे आता हे नगरसेवक साहेबाले ते आहे ना, हे केले, सहकार्य केलं, मदत केली. अजून तुम्हाला काय असं? मी रेणुका धकाते, भंडाऱ्याला राहते. मौद्याला मी मुलीकडे आली होती, माझ्या पायाच्या उंगल्या कटल्या, रिपोर्ट माझे कटलेले आहे, टाके लागलेले आहे. आणि मी ते हॉस्पिटलमध्ये आली तरी ते एकही डॉक्टर नाही. 9 वाजता दवाखाना ओपन होतो, आज 9:30-10:30 तरी एकही डॉक्टर नाही. कोणत्याच कॅबिनमध्ये कोणतेच डॉक्टर नाही आहे. आणि भयंकर समस्या, खूप साऱ्या पेशंट आहे आणि त्या खूप त्रस्त आहेत, म्हणजे त्यांना त्रास होतो आहे. आपली काय समस्या? मी दुर्गा रामेंद्र ठाकरे. मला डोळ्याचा त्रास आहे. मी डोळे तपासण्यासाठी आली आहे. चिठ्ठी काढायचं म्हटलं तरी तर कोणीच नाही आहे आणि मला डोळ्याचा खूप त्रास होतो. आपणाला कोणता त्रास आहे? आपण फिडिंगला येत आहे तर मानसिक रोगाचा त्रास असल्यामुळे इथं 3 महिने झाले औषध घेत आहे. तर आता पण डॉक्टर आले नाही तर कितीपर्यंत वाट पाहायचं आपण? तुम्हाला काय त्रास आहे? मला डागायला न्यायचं आहे सिजरसाठी. अजून गाडी की यायचीच आहे तर तसं आता आहे. किती वेळपासून आपण आहे? 1.5 तास झाला. इथं चिठ्ठी देणारा पण नाही आहे, डॉक्टर पण हजर नाही आहे. तुम्ही रोज येता का? रोज नाही. अच्छा अच्छा. तुम्ही कोणत्या भागातून आलेला आहे? तेलंगणा. कोणीच हजर नाही आहे आणि सगळं शासन झोपेत आहे. आता 10:30 झाले तरी दवाखाना बंद आहे, कोणीच अधिकारी येथे उपलब्ध नाही. तर नगरसेवक या नात्याने आपण आले इथे, आपल्या क्षेत्रामध्ये हा दवाखाना येतो, तर सामोरील पाऊल काय आहे तुमचं? यानंतर जर CS ने इथे सर्व डॉक्टर सुव्यवस्थित पाठवले नाही तर इथे रोज ताळ आणून भजन आंदोलन करण्यात येईल. कारंजा तालुक्यात येणारे आगरगाव विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चर्चेत आलंय. महाराष्ट्रात कुणालाही माहीतही पडणार नाही असा कारंजा तालुक्याचा जंगलात असलेलं आगरगाव महाराष्ट्राला परिचय झाला तो त्या गावाने टाकलेल्या निवडणुकीवर बहिष्कारामुळे. गावात तलावाजवळ गुरं चरायला गेलेल्या 19 वर्षाच्या तरुणाचा वाघाने फडसा फाडला. स्वतःला वाचविण्यासाठी झाडावर चढलेल्या गाखरे याच्या मदतीला कुणीही धावून येऊ शकले नाही. अखेर गावातला तरुण बांड पोरगा हिरावला गेला. हा रोष गावकऱ्यांनी बहिष्कारातून व्यक्त केला आहे. बहिष्काराने काय साध्य झाले हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे. गावात 425 मतदान आहे. मतदान करायला मतदारांनी नकार दिला. अखेर 21 ऑक्टोबर रोजी गावात मतदान झालेच नाही. दररोज वाघाच्या दहशतीत असलेल्या गावाची एकच मागणी, वाघापासून संरक्षण करा. गावकऱ्यांनी महसूल प्रशासन तसेच वन विभागाला निवेदन दिले, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. शेतीला सोलर कुंपट द्या नाहीतर जंगलाला तरी कुंपट द्या अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे. असं करायला पाहिजे. आता आमचा तर गेलाच पण आता गाव म्हणजे आमचं स्वय तर पूर्ण बंदोबस्त व्हायला पाहिजे. 4 कंपाऊंड व्हायला पाहिजे पूर्ण.
आणि हे समजा आता पूर्ण बंदोबस्त होईल, जनावराचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. हा अजून बी आहेच गावात दिसते काही लोकांना दिसून राहिलं, आणि ते माझ्या वावरातच एक पर्साचं झाड आहे तिथंच दिसून राहिलं आहे. माझ्या जिथं काही बांधून राहत होते तिथं किसन रावताली बी दिसला, आणि एक तू जवळ गावात आला आहे म्हणजे राहिली इथं त्याने बी दिसला. मला तुम्ही सर्विस द्यायची काही नाही काही द्यायचं बा. आता आम्ही कसं करा, आता माझ्यानं तर काही होऊनच नाही राहिलं. आता एक मुलगी आहे तिचं आता लग्न वगैरे करा लागेल मला, आणि आता एक मुलगा आहे त्याला तुम्ही ड्युटी पाणी द्यायला पाहिजे अशी इच्छा आमची बी आहे आणि गावाची बी आहे. आणि हे वाघाचे बंदोबस्त झाल्या पाहिजे. गावात पहिले ते पाचवी पर्यंत शाळा आहे, त्यानंतर शिकायची असेल तर कारंजा आणि सावडी खुर्द येथेच जावे लागते. जंगली श्वापदाच्या धाकाने मुलं शाळेला तांडी मार, काय करणार, परिस्थिती बिकट आहे. खरीपाची 4 महिने आम्ही शेतात मेहनत करतो आणि पीक काढणीला आलं की जंगली जनावर पीक ठेवत नाही. रोही, नीलगाय, अस्वल, रानडुक्कर असे पीक उद्ध्वस्त करणारे श्वापद या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. पिकवलेली अर्धेही पीक हाती लागत नाही अशीच येथील शेतकऱ्यांची खंत आहे. मी रणजित साहेबराजे हिंगवे, आगरगाव. आमच्या इथे भूमेश रमेशराज गाखरे या पुराचा वाघामुळे मृत्यू झाला. त्या कारणास्तव आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आमच्या इथे पूर्ण 425 मतदान होते, त्यापैकी एकही लोकांनी मतदान केलेलं नाही. आणि आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या पुरतपर्यंत आम्ही मतदान करू नये असं ठरलं होतं. पण आता मतदान झाल्यानंतर बी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही मतदान केलं नाही. आणि अजून पण आम्हाला म्हणजे मागण्या पूर्ण झाल्याच नाही आमच्या आजपर्यंत. म्हणजे शासनाचे काही प्रत आले होते पण त्यांनी आमच्या फक्त आश्वासन दिलेलं पण पूर्ण करून केलं नाही. आमच्या मागण्या अशा आहे का, आम्हाला 8 घंटे दिवसाने लाईन पाहिजे, वाघाचा बंदोबस्त, जंगली प्राण्याचा बंदोबस्त, आणि जो शेतमाला नुकसान झालं आहे डुकरामुळे त्याची 100% भरपाई पाहिजे. शेतामध्ये जे समजा आपण कापूस झालं, सोयाबीन, तूर, गहू, अन्य कोणती पिकं असो, त्यातलं म्हणजे 25% घरी येणं मुश्किल आहे जनावरापासून. आणि वाघाच्या समजा भीतीमुळे कोणी शेतात जागी जाऊ शकत नाही, डुकरं खाऊन जाते. यावरून सरकारचं म्हणजे काहीच हेच नाही, तोडगाच नाही. आता वाघाचा वावर शेतशिवारात वाढला आहे. वाघाच्या दहशतीमुळे रात्रीला पिकाची रखवाली करण्यासाठी शेतामध्ये जायला मिळत नाही, त्यामुळे रोही आणि डुक्कर यांचे चांगलेच फावले आहेत. दररोज पीक उद्ध्वस्त होत आहे, उद्ध्वस्त होणाऱ्या पिकांचे पंचनामे देखील लवकर होत नाही. नुकसान भरपाईसाठी कागदपत्र लागतात, ते तयार करायला आणि त्यासाठी चक्र मारायला वेळ आणि पैसे जातो, त्यामुळे शेतकरीही नुकसान भरपाईसाठी धजावत नाही. 24 तास करिता प्रमोद पानबुडे, वर्धा. गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचा प्रश्न माध्यमाने उचलून धरल्यावर जनप्रतिनिधींनी व रुग्णालयाला भेट देत आमदार, खासदार व पालकमंत्री यांनी डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्यानंतर 5व्या दिवशीपासून प्रस्तुतीसाठी रुग्ण दाखल करून प्रस्तुती सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी आता सुटकेचा श्वास घेतला. गंगाबाई स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावामुळे मागील 4 दिवसांपासून प्रस्तुती बंद होत्या, यावर कडाडून टीका केली होती. याची दखल घेत 3 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा तिढा सोडविला. गंगाबाईतील विदारकतेचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खडबडून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर पी व्ही रुकमोडेसह गंगाबाईत सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांना समस्या कशा सोडविता येईल यावर बोलून तेथील समस्या निवारणासाठी प्रथमच प्राधान्य देण्यात आले. पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके, खासदार मेंढे, आमदार अग्रवाल व जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत समस्यांवर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली. गंगाबाईतील समस्या निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीतून 3 कोटी रुपये देण्याची तयारी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी दर्शविली. पालकमंत्र्यांनी फटकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रुकमोडे यांनी 4 नोव्हेंबर रोजी प्रस्तुती सेवा बहाल करण्यासाठी 6 डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था म्हणून डॉक्टर सायस केंद्रे, डॉक्टर आशा अग्रवाल, डॉक्टर शीतल खंडेलवार, डॉक्टर राजश्री पाटील, डॉक्टर गरिमा अरोरा व डॉक्टर सविता वडेरा यांना पाठवले. हे सर्व डॉक्टर 8-8 तासांची नोकरी करणार असं सांगण्यात आले.
हम आए उस दिन बंद रहने की वजह से हमें बहुत परेशानी हुई, हम लोग बाहर गए, उसके बाद में फिर अभी फिर से गंगाबाई में मैंने ट्रीटमेंट मिल रहा है। और जैसे कि अभी बच्चे पेशेंट लोग ले रहे हैं तो हमको बहुत सुविधा हो रही है और अच्छा है कि फिर से चालू हुआ है। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अधीनस्थ बाई गंगाबाई स्त्री प्रसूति रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी प्रसूती शस्त्रक्रिया बंद होत्या। 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी प्रसूती सेवा बंद होती, परंतु गोंदिया जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींच्या पुढाकाराने नवनियुक्त लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर CO यांच्या सर्व पुढाकाराने व प्रयत्नाने आज पूर्ववत बाई गंगाबाई रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी ॲडमिशन सुरू झालेले आहे। गोंदिया जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयातून प्रतिनियुक्तीवर प्रसूती तज्ज्ञ येथे 4 जण रुजू झालेले आहेत। डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर वडेरा, डॉक्टर खंडेलवाल, डॉक्टर केंद्रे रुजू झालेले आहेत आणि पूर्ववत आरोग्य सेवा सुरळीत झालेली आहे। 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया। आपल्यासमोर एक अत्यंत मोठी बातमी येत आहे। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका 2.5 वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय। 2 दिवसात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याने गावात डॉक्टरांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीचा मृत्यू झालाय। मृतकाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली आहे। ज्योती तालुक्यातील टिकवी गावातील रिया मोतीराव मडावी वय वर्ष 2.5 ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी भरती करून उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तेथील डॉक्टरने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात तिला रेफर केले। मात्र तेथेही मृतक्रियावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले। मृतकाच्या पालकांनी 108 वर संपर्क साधला असता ॲम्ब्युलन्स यायला 1.5 तास उशीर होणार असल्याचं सांगण्यात आलं। या दरम्यान पालकांनी ड्युटीवर हजर असलेल्या नर्सला मृतक्रियाची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली, परंतु लक्ष न देता पालकांच्या विनंतीला केराची टोपली दाखवली। नर्स आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झालाय असा मृतक्रियाच्या वडिलांनी आरोप लावला आहे। घालत आलो त्यांना, आणल्याच्या नंतर त्या मॅडमने म्हणे इंजेक्शन वगैरे दिले, बापू म्हणे घेऊन जा म्हणे, एक गाडी दिली, गाडीमध्ये बसवलो, त्यांना 800 रुपये पाहिजे म्हणे, सर्व मॅडमना फोन केले ते म्हणतात ते गाडी नाही तर सोडून दिलं पैसे। गाडी सरकारची ॲम्ब्युलन्स होती की प्रायव्हेट गाडी होती? नाही सरकारी गाडीमध्ये, आता हाय गाडी इकडे उभं करून कसं 108 तारखेची जी गाडी होती त्याच्यामध्ये तुमच्याकडून 800 रुपये मागितले, तुम्हाला पोचवून द्यायची। आणलो गाडी, आणून सोडून दिलो, 2 वेळ फोन केला ड्रायव्हरना, नाही नाही म्हणे पैसे घेऊन टाका म्हणे, बरं ठीक आहे बा म्हणलो, देऊन दिलो 800 रुपये, आणून एका बेडमध्ये टाकून दिलो। ते सिस्टरना तिथे गेलं त्यानंतर चिठी फाड म्हणे, चिठी फाडलो मग सिस्टरकडे नेलो, बेडमध्ये टाका म्हणे, बेडमध्ये टाकलो, मग ते सिस्टर आली पाहिली थोडं इकडं तिकडं पाहिल्यासारखं केली, मग FIR लिहिली, एक सलांग चढवून दिले, एक इंजेक्शन टाकून दिले म्हणे, FIR दिलं म्हणे घेऊन जा म्हणे, मग थोडं पुढे घेऊन जा म्हणे, चंद्रपूरला घेऊन जा। डॉक्टरनी तपासलं की फक्त सिस्टरनी तपासलं? सिस्टरच काहीच तपासली नाही, येऊन पाहिली बस म्हणे जा म्हणे, FIR लिहून डॉक्टरनी काहीच तपासलं, काहीच नाही तपासलं, काही आला टाकली नाही शरीरामध्ये ना काही नाही ना काही नाही। मग त्याच्यानंतर नाही का मग जिथे गेलो मॅडम, मग जाता कसं सुविधा म्हणलो, नाही म्हणे 108 फोन करा म्हणे, मग 108 दुसऱ्या मॅडमला विचारलो, त्यांना 108 सांगितलं, मग एक वेळ सुचाप आली, दुसरा वेळ लागली त्यांना म्हणे गडगड आपला हे नाही गडचिरोलीगड कोटारी गडचिरोलीकडा म्हणे 1.5 घंटा तो ॲम्ब्युलन्सवाला नाही ॲम्ब्युलन्स 108 ड्रायव्हर म्हणे, मग नंतर तुम्हाला जायचं असेल तर फोन करा म्हणे 20 मिनिटात, मग नंतर फोन केला, बरं ठीक आहे बाबा येऊ दे म्हणलो। मग त्याच्यानंतर ते भाऊन आला, लगेच कोशिश इकडे तिकडे केला म्हणा, कोणी यायला तयार नाही, काय करणार, इथं ट्रीटमेंट काही नाही, सलांग लावले ना एक इंजेक्शन देऊन दिले, आता 5 मिनिटं दाद भाऊ ना थोडं तडमड होतं वेळ, दुसरे सिस्टर आले ना इंजेक्शन एक टाकून दिले बस झाला, आणि एक दवाई पाजून दिली तापाची तोंडामध्ये टाकून दिले, ते टाकता वेळ टाकून 5 मिनिटं बी नाही झाले जीव सोडून दिले। ते आज दुसरे ते पहिल्या सिस्टर होती गेली निघून, दुसऱ्या सिस्टर आले, ते दुसऱ्या सिस्टर नाही का ते काहीतरी करणारे बाली म्हणे, तेवढं तरी कर म्हणले नंतर त्या बालीने दुसऱ्या बालीने केली मॅडमनं, त्याच्यानंतर नाही का पोरगी भाऊ ना म्हणे, मग चंद्रपूरला ये म्हणे साला चला म्हणलो, आम्ही काढता वेळेस नाही का तेवढं करून नाही काढता वेळेस पोरीमध्ये काहीच नव्हतं भाऊ म्हणलो, भाऊ नस चालत नाही म्हणलो, तेपर्यंत पोरगी सोडणं सोडून नाही कोणी नाही आलं जागेवर जीव सोडून, तर आलेच नाही कोणीच आले नाही डॉक्टर, एकही डॉक्टर नाही आले, तिथं येऊन उठून पाहिले तयार नाही कोणी।
असाच एक प्रकार काल राजुरा येथील इंदिरानगर येथे 11 वर्षीय मुलीचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. या 2 दिवसात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याने गावात डॉक्टर विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. अशा निष्काळजी करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स विरोधात जिल्हा अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 24 तास करिता आकाश नामेवार चंद्रपूर. स्पनंद या कंपनीमध्ये वणी आणि चंद्रपूर इथे काम करणाऱ्या 2 मित्रांमध्ये उचल केलेल्या पैशाच्या वादावरून भयावह मारामारी झाली आणि त्यातच एकाने गळा आवळून मित्राला संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत गाणी मारेकरी अज्ञात असल्याने पोलिसांना शोध घेणे एक आव्हानच होते. अत्यंत शिताफीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडी पोलिसांनी आव्हान पेलत अवघ्या काही क्षणातच मृतकाची ओळख पटवून आरोपीला नागपुरातून जेरबंद केले. वणी आणि चंद्रपूर या 2 ठिकाणी स्पंदना नावाची फायनान्स कंपनी कार्यरत आहे. या कंपनीमध्ये आरवी जिल्हा वर्धा येथील करण कश्यप हा वणी येथील कार्यालयात काम करीत होता तर त्याचा मित्र सतीश देवासे मोर्शी जिल्हा अमरावती हा चंद्रपूर येथील कार्यालयात होता. करण हा रविनगर भागातील अनिल आसुटकर यांच्या घरी खोली किरायाने करून राहत होता. दरम्यान करण हा आंबट शौकीन असल्याने त्याला अनेक सवयी जडल्या होत्या. अनेक मित्रांकडून उचल करणे आणि आपला शौक पूर्ण करणे जणू हा त्याचा छंद होता. असाच काहीसा प्रकार करणने सतीश सोबत केला होता. सतीश कडून 60,000 रुपयाची उचल केली होती. सतीश करणला दिलेले पैसे मागत होता तर रविवारी सतीश चंद्रपुरातून वणीत करणकडे आला होता. दोघांनीही करणच्या खोलीवर बसून दारू ढोसली होती. त्यातच सतीशने करणला पैशाची मागणी केली. प्रसंगी दोघात भयावह मारामारी झाली. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला होता. या मारामारीत करणने सतीशचा गळा दोरीने आवळून खून केला. घरमालक म्हातारे असल्याने त्यांना धड ऐकू येत नसल्याने खोलीत काय घडले हे त्यांना कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी करणने सतीशचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि ती बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र करणची ही योजना असफल ठरली. गेली 2 दिवस करण खोलीवर ये जा करीत होता. मंगळवारी करण बाहेर पडला. दरम्यान वरच्या माळ्यावर दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने करणला फोन केला. प्रसंगी करणने खोलीत घुस मारून पडून असल्याचे सांगून तिला मी आल्यावर बाहेर काढतो असे सांगून फोन ठेवून दिला. त्यानंतर दुर्गंधी आणखीच वाढली. शेवटी घरमालक आणि शेजारच्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन बघितले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. या घटनेचा वणी पोलीस बारकावे शोधत असताना नागपूर गुन्हे शाखेला सोबत घेऊन मोबाईल लोकेशनच्या आधारावर अत्यंत शिताफतीने काचीपुरा भागातील मामाच्या घरात दडून बसलेल्या करणला अवघ्या काही तासातच पोलिसांनी जेरबंद केले आणि मृतकाची ओळख पटवून घेतली. क्षणाचाही विचार न करता तपासाला गती देत पोलीस अधिकारी आणि पथकाने अज्ञात असलेल्या मारेकरी आणि मृतकाचा शोध लावला असून या घटनेच्या चर्चेला उधाण आलंय. 24 तास करिता सचिन काकडे वणी. मारेगाव येथे मार्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबीन ही हमी भावाशिवाय कमी भावाने खरेदी होणार नाही अशी काचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी वरोराच्या वतीने देत खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून काड्या झालेल्या सोयाबीनला बाजारात कवडीची पत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे मारेगाव येथे मार्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबीन ही हमी भावाशिवाय कमी भावाने खरेदी होणार नाही अशी हमी कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी वरोराच्या वतीने देत खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. खरेदी झालेल्या मालाचे पैसे हमीने शेतकऱ्यांना मिळेल अशी ग्वाही कंपनीच्या संचालक मंडळाने दिली. 10% ओलावा असणाऱ्या सोयाबीनला 3,500 रुपये तर त्यापेक्षा जास्त ओलावा असणाऱ्या सोयाबीनला 3,200 रुपये तसेच 3,400 रुपये जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे तर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण सभापती अरुण खंडाळकर सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि अनेकांची उपस्थिती होती. 24 तास करिता सचिन काकडे वणी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची तर बघत रहा 24 तास. नमस्कार. बघत रहा 24 तास आवाज जनसामान्याचा.